साड़ी वहा हा मनुष्य आहे इथे मॅच बघायला आला आहे मूर्ख मनुष्य आणि ही मुग्धा आहे प्रायव्हेट पूल आहे इथे ज्याच्यात तुम्ही स्विमिंग करू शकता आणि या गॅलरी मध्ये असं बसायला एक तिथे समोर आहे ते एकवीर आईचं मंदिर आहे तिथे आम्ही एअरबीएनबी वरून बुक केला होता ह्याचं प्राइस जे आहे वन नाईट साठी ते 6,500 रुपये आहे फॉर 11 पीपल आमचा ओवर हॅलो मित्रांनो मी आज तुम्हाला माझं सलॉन पहिल्यांदा दाखवते आहे हे सेक्टर 18 मध्ये उलवे इथे आहे आणि याचं हे न्यूली ओपन युनिसेक्स सलॉन आहे आमच्याकडे बऱ्याचशा कॅरेटीन आणि स्मूथनिंगच्या ऑफर चालू आहेत तर तुम्ही नक्की माझ्या सलॉनला भेट द्या आणि हा सलॉन रिलेटेडचे जे काही ब्लॉग्स असतील तुम्हाला माझ्या चॅनलवरती पुढे बघायला मिळतीलच आणि आज आम्ही चाललो आहे लोणावळ्याला तर लोणावळ्याचाही एक सुंदरसा ब्लॉग तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे तर आता आम्ही निघतो आहे इकडून सलॉनमधून आणि आम्ही आमची जर्नी स्टार्ट करत आहोत तर आता आम्ही उलव्यातून निघालो आहे आणि आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायला 1 तास 24 मिनटं लागणार आहेत म्हणजे आम्ही 6:10 किंवा 15 मिनटापर्यंत लोणावळ्यात पोहोचू तर आता आम्ही पनवेलला पोहोचलो आहोत आणि आम्ही आता डिसेंबरपासून खूप दिवसांनी फिरायला निघालो आहेत आणि माझ्या मुलीचे वेकेशन चालू आहे त्यामुळे आम्ही आज हा प्लॅन बनवला आहे फिरायला जायचा आणि रोड खूप सुंदर आहेत त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी लवकर पोहोचू असं मला वाटतं आहे बघू शकता रोड पण खूप सुंदर आहे आता आम्ही लोणावळ्या घाटामध्ये आहोत आम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायला अजून 34 मिनिट्स लागणार आहेत थोडा गाड्या आहेत रोडवरती ट्रॅफिक थोडंसं आहे घाट असल्यामुळे गाड्या स्लो चाललेल्या आहेत तर आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण सगळीकडे डोंगरच डोंगर आहेत रोड थोडा खराब आहे पण इतका पण खराब नाही आहे ठीक आहे आणि आम्ही 4 मिनिटात आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचणार आहोत डोंगराचे इकडे थोडस छोटस गाव आहे ज्या गावातून आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत जायचा रोड आहे आणि इकडे तुम्ही बघताय विटांची भट्टी वगैरे पण लावलेली आहे त्यामुळे एक छोटस गाव आहे गावातूनच हा रोड पर्यंत जो रोड आहे तो जातोय त्यामुळे एकदम सिंगल रोड आहे आणि आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशन जवळ बंगले खूप सारे बंगलोच आहेत समोर पण तुम्ही बघताय हा इकडे एक बंगलो आहे चार पाच सहा जास्त आहेत शेतामध्येच ते बंगलो बांधलेले आहेत एक मिनिटात मी डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत तर आम्ही पोहोचलेलो आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता जे आम्ही विला बुक केला आहे माउंट विला म्हणून आहे लोणावळ्याचा तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे माउंट विला आहे इथे 3 BHK बंगलो टाईप विलाज आहेत आणि अटॅच पूल आहे स्विमिंग पूल आहे तर आपण आतमध्ये बघू शकतो तर हे एंट्रन्स आहे विलाचा आणि इकडून पूलसाठी जायला
हा हा मनुष्य आहे इथे मॅच बघायला आलाय मूर्ख मनुष्य आणि ही मुग्ध आहे इन्शुरन्स आहे का विचारतोय जस्ट आणि इथे किचन पण आहे किचन दिलं आहे आणि फ्रीज आहे फ्रीज मध्ये चॉकलेट त्याच्यात आईस्क्रीम आहे आणि चॉकलेट आहे आई आणि स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे बघू शकता अटॅच स्विमिंग पूल आहे प्रायव्हेट पूल आहे इथे प्रायव्हेट पूल आहे इथे ज्याच्यात तुम्ही स्विमिंग करू शकता बेड हाऊ इज द बेड बेड आणि कबाट असं सामान स्टोर करण्यासाठी एक कबाट बनवलेला आहे बेड आहे आणि वॉशरूम आहे अटॅच चलो ऊपर जाएंगे ऊपर लेट्स गो ऊपर वरती दोन रूम आहेत ना वरती दोन रूम आहे एकाला व्ह्यू आहे परत एकदा ही जी बेडरूम आहे ह्याच्यात पण सेम अटॅच बाथरूम आणि स्टोरेज दिलं आणि ह्याला देखील स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे व्ह्यू भारी आहे ना इथूनही तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू मिळेल तितना उडी नाही मारायचे तितना छानच मारायचे शिवाय समोर डोंगरही आहे आणि अजून एक रूम आहे एक्झॅक्ट या रूमच्या समोर आहे ती त्याला अटॅच बाथरूम आहे त्याला विथ गॅलरी आहे आणि गॅलरीला समोर पुन्हा एकदा हिल व्ह्यू आहे आणि ह्या गॅलरी मध्ये असं बसायला एक तिथे समोर आहे ते एकवीरा आईचं मंदिर आहे तिथे कारल्याचं आणि छान आणि ओव्हरऑल थंड आहे ना इथे वेदर थंड आहे संध्याकाळच्या वेळेला तरी थंड वाटतंय कदाचित दुपारी थोडं ऊन जाणू शकतं पण आता वेदर प्लेझंट आहे असं इथे आपली गाडी पार्क केली आणि इथे पार्किंग पण बऱ्यापैकी मोठी आहे सो लेट्स टाइम टू गो टू पूल राइट अनायरा लेट्स गो टू पूल या यू हैव अ लाइव शो चार्म अनायरा आम्ही जेवायला आलोय रंगत म्हणून एक हॉटेल आहे इकडे बघूया आतमध्ये काय मेन्यू आहे चला हा जो विला आहे आम्ही एअरबीएनबी वरून बुक केला होता ह्याचा प्राइस जे आहे वन नाईट साठी ते 6,500 रुपये आहे फॉर 11 पीपल आमचा ओव्हरऑल स्टे खूप कम्फर्टेबल होता तुम्हाला पण जर तुमच्या फॅमिलीसोबत काही फॅमिली गेट टुगेदर जर प्लॅन करायचे असेल तर तुम्ही हा विला प्रेफर करू शकता कारण हा नवी मुंबईपासून फक्त 1 hour 45 minutes आहे म्हणजे खूप कमी वेळात तुम्ही एका चांगल्या डेस्टिनेशनवरती पोहोचू शकता विलाचं जे चेकआउट टाईम आहे ते 10:00 आहे पण आम्ही आज थोडं लवकर निघतोय आता 8 सकाळचे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय